राहता शहरात एक चमत्कार झालाय. स्वच्छ सर्वेक्षणासाठी ठेवलेले डस्टबिन आणि इतर साहित्य अवघ्या काही मिनिटातच गायब झाले. ही जादू बघून राहता शहरातील नागरिकांना मात्र तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे. कारण मोठमोठ्या जादूगारांना लाजवेल अशी जादू राहता पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच करून दाखवल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. स्वच्छ सर्वेक्षणासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा सगळा खटाटोप केलाय. फोटो काढले, अधिकारी गेले आणि पुन्हा जैसे थे झाले. बरं, या प्रकारावरच पालिका अधिकारी थांबले नाहीत, तर पालिका हद्दीतील 15 चारी येथील आरणे वस्तीवर हे अधिकारी आणि कर्मचारी डस्टबिन घेऊन पोहोचले. तेथेही महिलांच्या हातात डस्टबिन दिले आणि फोटो सेशन झाले. फोटो सेशन होताच डस्टबिन पुन्हा गाडीत टाकले आणि पालिका अधिकारी मार्गस्थ झाले. आता या महिला चांगल्याच संतप्त झाल्या असून त्यांनी या प्रकाराला वाचा फोडलीय. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची ही जादू नवे नवे तर हात चालाकी आता उघड झालीय. राहता नगरपालिका हद्दीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे आणि या स्वच्छ सर्वेक्षणाचे इन्स्पेक्शन देखील नुकतंच झालंय. मात्र अनेक ठिकाणी नगरपालिकेने केवळ डस्टबिन आणि स्वच्छतेच्या संदर्भातील वस्तू ज्या आहेत त्या केवळ ठेवल्या, फोटो सेशन झालं, मात्र या वस्तू ज्या आहेत त्या आता त्या जागेवरून गायब झालेल्या आहेत किंवा त्या लोकांना आता त्या भेटलेल्या नाही आहेत. त्या वस्तू पुन्हा नगरपालिका घेऊन गेले असे सगळे आरोप जे आहेत ते स्थानिक नागरिकांचे आहेत. आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत. ही 15 चारीवरची आरणे वस्ती आहे. या ठिकाणी जवळपास 300 ते 400 या ठिकाणी मतदार असलेली ही वस्ती आहे. मोठी लोकसंख्या आहे. या ठिकाणी देखील असाच प्रकार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे. आपल्याबरोबर इथल्या महिला आहेत, त्यांना खरं तर विचारूया नेमकं त्या दिवशी काय झालं होतं. त्यांनी बादल्या ठेवल्या आमच्या पुढं, फोटो काढले, उचलून घेऊन गेले. तुम्हाला सांगितलं नाही का कशासाठी सुरू आहे सगळं? काहीच नाही सांगितलं त्यांनी आम्हाला. मला डस्टबिन देतो वगैरे काही नाही, काहीच नाही बोललेच नाही. फोटो काढले लगेच उचलून घेऊन गेले. अशा पद्धतीने फक्त फोटो काढून पुन्हा डस्टबिन घेऊन गेले, तुम्हाला डस्टबिन भेटले नाही, काय सांगाल? दिलेच नाही त्यांनी, फोटो काढले घेऊन गेले. परत म्हणले नाही का तुमच्यासाठी ठेवा, आणलेले का काय आहे बाबा, असं नाही म्हणले. म्हटलेच नाही ते काही. कशासाठी ते आले होते? नुसते फोटो काढले, काय सांगितलं का? ते फक्त आले आमशी इथं झाडू मारला त्यांनी आणि त्यांच्याकडे 5 म्हणजे 2 डस्टबिन होते, म्हणजे जास्त आणले होते त्यांनी, पण 2 इकडे आमच्या दारासमोर ठेवले. आमचे सासरे होते, त्यांचे नाव घेतला, नंबर घेतला आणि डस्टबिन तिथं ठेवून दिले. फोटो काढले त्यांचे. त्यांनी विचारले की हे डस्टबिन काय दिले, तर म्हणे फक्त म्हणे म्हणजे आम्हाला नाही देणार आहे का? म्हणे नाही म्हणे, तुम्हाला नाही, फक्त आम्हाला फोटो घ्यायचे म्हणे. इकडे नगरपालिका हद्दी सगळी आहे, इथं नगरपालिकेचे लोक स्वच्छता करण्यासाठी येतात का? ट्रॅक्टर येतो नाही? आता म्हणजे 1-1.5 वर्ष झालं असं, म्हणजे त्या दिवशी नव्हते आले आणि आजच आले होते त्या दिवशी फक्त. मावशी, त्या दिवशी काय झालं नेमकं? डस्टबिन तुम्हाला या ठिकाणी वस्तीवर आले होते नेमकं? ते आले इथं आले आणि डस्टबिन दारामध्ये ठेवले, दोन्ही झाकण हातात धरले आणि आमच्यावाले फोटो काढून घेतले त्यांनी. मग मी बोलले त्यांना, म्हणलं तुम्ही फोटो काढले, डस्टबिन तर दिली नाही काही नाही. आणि मग फोटो काढले ना तिकडं मोठ्या साहेबाला सांगायला का, वा आम्ही त्यांना डस्टबिन दिले, त्यांचे फोटो काढले. बर, मग जाताना काय म्हणले? काहीच नाही म्हणले, म्हणे काही नाही म्हणे, असंच काढायचे म्हणे फोटो. इकडं साफसफाई करायला नगरपालिकेचे लोक येते का? कधीच नाही येते, नाही फक्त पहिलीच वेळ होती त्या दिवशी. हा, तुम्हाला दिलं का डस्टबिन? नाही, आम्हाला पण नाही दिली. काय सांगितलं मग त्यांनी? मी त्यांना म्हणलं फोटो काढ राहिले, आम्हाला ते बादल्या द्या म्हणे, नाही म्हणे आम्हाला ते वर दाखवायचंय म्हणे, म्हणून आम्ही काढ राहिलो म्हणे फोटो. तुमच्यावर काय झालं नेमकं? तेच आमच्या तेच, आम्हाला फक्त बादल्या देऊन फोटो काढले, फक्त दिले नाही बादल्या, निश्चित पुढं दारात ठेवल्या फोटो काढले आणि उभ्या राहा म्हणे फोटो काढायचे. काय 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 आलो आजी त्या दिवशी नेमकं? तर हे ठेवले, त्या बादल्या ठेवल्या, फोटो काढले, नेले उचलू. मग तुम्ही विचारलं नाही त्यांना काय साठी करून? आता काय विचारावं, हे म्हणली पैसून म्हणली, तुम्ही ठेवी त्यांना काळा उचलून न्या त्या, ते काहीच नाही म्हणले. सगळे सर्वेक्षणासाठी अधिकारी आल्यानंतर काय पालिकेच्या लोकांकडून सांगण्यात आलं? आता आम्ही ते असं सांगणार त्या दिवशी, ते आम्ही वाटाणाच येत होतो, त्या बाया काय म्हणल्या, साहेब जर आले तर त्यांना असं सांगा की बाया कायमच्या येत्या म्हणून. मग येत नाही का या बाया? त्या दिवशी चालू होत्या फक्त एवढ्या वर्षात. पालिकेचे कोणते अधिकारी येते का पाहणी करायला? कोणीच नाही आलेलं, फक्त त्या दिवशी झाले. आणि त्या दिवशी नेमकं झालं काय इथं आल्यानंतर सगळं? इथं काय फक्त रोड झाडला आणि त्याच्या आधी पावडरवाले आले होते, वेशी पावडर, तर ते बी आम्हालाच घरी देऊ. सांगाल काय डस्टबिन संदर्भात नेमकं काय झालं त्या दिवशी? तुम्ही घरी होते? आम्ही होतो घरी, पण त्यांनी नुसते फोटोच काढले, तिथे ठेवले फक्त फोटो काढण्यापर्यंत.
आणि लगेच उचलून घेऊन गेली ती. तुम्हाला काही सांगितलंच नाही? काही सांगितलंच नाही आम्हाला, अजिबात काहीच म्हणलेच नाही. निश्चित बघितलंय हे असे प्रकार जे आहेत ते राहता नगरपालिका हद्दीमध्ये घडलेच बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे राहता नगरपालिकेला नेमकं करायचंय काय या सगळ्या गोष्टीतून, हाच प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होतोय. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर या ठिकाणी साहेबराव निदानी आहेत, त्यांना आपण खरं तर विचारूया. नाना, काय नेमकं राहता नगर परिषदेचे सगळं सुरू आहे आणि काय नेमकं कालचा जो प्रकार समोर आलाय नेमकं काय आहे सगळं? आता गेल्या एक दोन चार वर्षापासून या नगरपालिका कारभार असा चालला. इथं जसे काल परवा इथं जी भांडी लावली, काही झाडं ठेवले, कुंड्या ठेवल्या, आरसे ठेवले, साबणी ठेवल्या, ज्या वस्तू ठेवल्या, फोटो काढायचा, हे जे लोक पाहून गेले म्हणजे इन्स्पेक्शन झालं का लगेच पुढच्या संडासला हे ट्रॅक्टरमधले परत पुढं ठेवायचे. असं करून हे जे नगरपालिकेचे 7-8 संडास आहे, जे सुलभ शौचालय शासनाकडून याच्या 1,00,000 रुपयाची ग्रँड भेटते, ती ग्रँड लुटायचा फक्त या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि घेण्याजेण्याचे जो खर्च आहे ह्यो बोगस बिलं काढली जातात. या दिवस आता तुम्ही भिंती पत्रक पाहत याच्यावर फक्त साल बदललं जातं, बिलं त्याची बिलं डबल डबल काढले जातात, जेणेकरून 1,00,000 रुपयाचा याच्यात भ्रष्टाचार होतो. आणि स्वच्छ संरक्षण माननीय पंतप्रधान मोदींनी या जी देशाला आज वरदान ठरलेली जी स्कीम आहे, या स्कीमचं अक्षरशः वाटोळं राहता नगरपालिकेत तुम्ही बघू शकता. अनेक वस्त्यांवरती देखील डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम झाला, मात्र तो केवळ फोटो सेशन करण्यापुरता झाला, त्यानंतर डस्टबिन पुन्हा नेले. असे अनेक ठिकाणी महिलांनी देखील या ठिकाणी आक्षेप घेतलेले आहेत, त्याबद्दल काय सांगा? काय आलं बरं का, हे नगरपालिकेच्या विरोधात कुणी बोलायला गेलं का? त्याला जसं राष्ट्रद्रोही ठरवलं जातं, जसं केंद्रात चालू आहे तसंच इथं पण चालू आहे. कुणी विरोधात बोलायला गेलं का हा विरोधक आहे, हा विकासाला आडव येतो? विकास नावाचं जर तुम्ही बोगस बिलाला जर कुणी आडव येत असेल, तुम्ही काम न करता जर बिलं काढत असेल, तर या नगरपालिकेचे अनेक बिलं असे रस्ते ऑलरेडी नाहीचे तिथं, त्याचे बोगस बिलं काढले जातात. आणि त्यामुळं सामान्य नागरिकाला काय कळतं तिथं? तुम्ही माहितीचे अधिकार दिले, ते माहितीचे अधिकारात कोणाला माहिती मिळत नाही, कोणी काही मागितलं तर भेटत नाही, कोणी अधिकारी त्या ठिकाणी नाही. शिव या ठिकाणी 6 महिने झाले, शिवचं तोंड ना राहत नगरपालिकेला माहीत नाही. असं असताना सामान्य नागरिकांनी जायचं कोणाकडे? हा एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण झालेला आहे नगरपालिकेमध्ये. निश्चितच बघितलं स्वच्छ सर्वेक्षणाच्या बाबतीत राहता नगरपालिकेकडून ज्या प्रकारचं काम किंवा ज्या प्रकारचा अनुभव जो आहे तो येत्या 2-3 दिवसामध्ये येतोय, तो निश्चितच चिंता करायला लावणार आहे. आणि खरंचच अशा प्रकारे बिलं लाटली जात आहेत का, अशा प्रकारे केवळ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी या ठिकाणी स्वच्छ संरक्षण राबवलं जात आहे काय, हाच खरा प्रश्न आता राहतेकरांसमोरसुद्धा निर्माण झालेला आहे. कॅमेरामॅन जावेद सय्यदसह सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता.